आज आपण बनवणार आहोत कारलीची भाजी कारली धुवून घेऊन ती चांगली बारीक किसून घ्यावी त्यानंतर तव्यावर भाजून घ्यावी कारली रंग बदलेपर्यंत भाजून घ्यावी आपली कारले आता मस्तपैकी भाजून झालेली आहेत वन टेबल स्पून तेल घालायचं आहे किंचित जिरा कढीपत्ता मिरची लसूण तव्यात चांगले परतून घ्यायचे आहेत थोडासा गूळ किंवा गूळ पावडर चांगली मिक्स करून घ्यावी मग हळद घालावी नंतर मिक्स करा आणि मग त्यात आपण कारली घालून द्यायची आहेत मग मीठ मीठ अंदाजाने घाला नंतर थोडी कोथिंबीर घालावी आणि चांगले एक जीव होईपर्यंत मिक्स करायची ही भाजी भरपूर दिवस टिकते एक स्पून एवढं लिंबाचा रस घालायचं आहे आपली भाजी तयार झालेली आहे अगदी लहान मुलांना आवडेल अशी ही भाजी आहे